कपिल नगर पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये प्रशांत उर्फ मुन्ना जमुना प्रसाद मिश्रा राहणार सन्नाल नगर आणि प्रणय आनंदराव जांभूळकर राहणार सम्यक नगर नारी रोड यांचा समावेश आहे. मुझे सीपीने ऑर्डर दिली आहे गाड्या पकडणे का लगाने का असं म्हणत ट्रक चालकासोबत दादागिरी करत होता. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा पदाधिकारी असून मुन्ना स्वतःला या भागातील बादशाह म्हणवतो. या प्रकरणी निखिल विनायक गबने वय 32 वर्ष राहणार खसाडा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल खसाडा परिसरात मोर्या ट्रेडर्स नावाने बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय करतो. त्यांच्या 2010 पासून व्यवसाय असून त्यांच्याकडे रेती वाहतूक आणि त्यांच्या व्यवसायाचे परिवहन परवानगी आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता ते वाळूने भरलेला ट्रक घेऊन घटनास्थळी जात होते. प्रशांत उर्फ मुन्ना हा त्याच्या ट्रकच्या मागे लाल कलरच्या पल्सरने त्याचे व्हिडिओ बनवत होता. त्यांनी व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता मी या परिसरातील बदमाश आहे, मला ओळखत नाही का, तुम्हाला वाहतूक करायची असल्यास 50,000 किंवा 1,00,000 रुपये महिना द्यावा लागेल असं उत्तर दिलं. निखिलने या सर्व घटनेची तक्रार कपिल नगर पोलिसात केली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल रेत माफिया सॉरी जो रेत सप्लायर है उनका आरोप है कि भैया दो लोगों ने हमको खंडनी मांगे, क्या प्रकरण था बताइए. ये प्रकरण इस तरह है कि जो रेत सप्लाई की काम करने वाले निखिल विनायक गबने वह उनका उम्र है 32 वर्ष राहनार खसा नाका नंबर 2 के रहने वाले हैं. इनका ट्रक जरीपटका के यहाँ ये ट्रक डाल रहे थे तो उन्होंने इनको इनका ट्रक दो व्यक्ति ने उसका वीडियो बनाया. उनका नाम है प्रशांत मिश्रा और दूसरा है प्रणय जामुलकर. ये दोनों ने वो ट्रक का वीडियो बनाया और उसको बोला कि टू ओवरलोड का ट्रक चला रहा है, हमको टू ओवरलोड का ट्रक चला रहा होगा तो हमको उसके लिए पैसे देने पड़ेंगे. ऐसा करके उन्होंने ट्रक रोका और उसके साथ जबरन उसको पैसे मांग रहे थे, नहीं तो तेरी कंप्लेंट कर देंगे, तेरे खिलाफ शिकायत कर देंगे. तो फिर्यादी निखिल गबने ने उनको कहा कि मैं पूरे नियम के तरफ रेती मेरे ट्रक में डाली है और पूरे जो नियम है उसके तरफ मैं रेती सप्लाई कर रहा हूँ.